तेव्हा मात्र आपल्याला तरुणांमध्ये एकच प्रश्न मला विचारला जायचा, दादा गौतमी पाटील येणार ना? गौतमी विनंती करतो गौतमी, आपण तरुण मुलांचे एक सेन्सेशन झालेले आहात आज महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये, आणि तुझं नाव हे संपूर्ण जगाने अगदी सुप्रसिद्ध नाव आहे तुझं. तर मी विनंती करेन की आज या ठिकाणी आपली नवीन पथकं जी आहेत, ही मुलं जी सगळी मराठमोळी मुलं आहेत, ही मर्द मावळे गेल्या दोन दोन तीन तीन महिने या एका दिवसासाठीच अगदी जीवाचं रान करतात, घाम गाळून कष्ट करून त्या ठिकाणी मराठी संस्कृती जतन करण्याचं काम ते करत असतात. म्हणून मी तुला विनंती करतो की तू यांना दोन शब्द मार्गदर्शन कर आणि ह्या तरुण मुलांना सुद्धा प्रोत्साहन कर, कारण की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून इतिहासामध्ये पहिल्यांदा आमच्या या दहिकाला पथकाला आमच्या गोविंद सणाला साहसी खेळाचा दर्जा जर कोणी दिला असेल तो सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आणि नुसताच इथे नाही, इतक्यावर आम्ही थांबलेलो नाही, तर आपल्या दहीहंडी पथकानं हे प्रो गोविंद वगैरे जिंकल्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जॉब देण्याचं काम सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनीच केलेलं आहे. आणि म्हणूनच या वर्षी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 20% वाढ ही अशा सगळ्या चांगल्या निर्णयांमुळे घेतलेली आहे. मी रिक्वेस्ट करतो तुला की या सगळ्या तरुणांचं तू सुद्धा एकदा मनोबल वाढवायचं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, लव यू मुंबईकर, लव यू. कसे आहेत सगळे? अजून डान्स बाकी आहे माझा, एन्जॉय करणार ना सगळे? आपण प्रकाश दादा सुर्वे मी यांचा मनापासून आभार मानते, राज दादा सुर्वे मी यांचंही मनापासून आभार मानते. Fuck you.